लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी एमएलसी और कोली महासंघ के अध्यक्ष रमेश दादा पाटिल ने मुंबई के मछुआरों को लाइसेंस दिलाने की पहल तेज कर दी है। उन्होंने तलौली गोठीवली के मछुआरा महिलाओं को लेकर मनपा आयुक्त अभिजीत पांगर से मुलाकात की और उन्हें लाइसेंस देने की मांग की। फिलहाल मनपा आयुक्त ने मुंबई के मछली विक्रेताओं के लिए सकारात्मक निर्णय लेने का भरोसा दिलाया है। देखिए रिपोर्ट। अगर सब कुछ ठीक रहा तो वह दिन दूर नहीं जब मुंबई के तलौली गोठीवली समेत समस्त मछली विक्रेताओं को लाइसेंस मिल सकेगा। कोली महासंघ के अध्यक्ष और विधायक रमेश दादा पाटिल ने इसके लिए प्रयास तेज कर दिए हैं। रमेश दादा पाटिल ने मछली विक्रेता महिलाओं को लेकर मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और उनके लिए लाइसेंस की मांग की। उन्होंने कहा कि कल्याण और डोंबिवली समेत कई इलाकों में स्थानीय मछुआरों और मछली विक्रेताओं के लिए लाइसेंस प्रदान किए गए हैं, लेकिन मुंबई में अभी तक मछुआरों को इससे वंचित रखा गया है। एमएलसी रमेश दादा पाटिल ने कहा कि आयुक्त ने जिस तरह भरोसा दिलाया है उससे उम्मीद है कि जल्द लाइसेंस मिलेगा। मछली विक्रेता महिलाना आज पर्यंत लाइसेंस मिला लेना है। जवळपास 450 महिला ह्या तिथे मच्छी विक्रेत्याचं काम करत आहेत, त्यांना लायसन्स मिळावं म्हणून आज आम्ही त्या महिलांना घेऊन आलो आहे तिथे। कारण मुंबईच्या कल्याणच्या अशा अनेक शहरामध्ये मच्छीमार माझ्या भगिनींना लायसन्स उपलब्ध आहेत आणि तिथे हे लायसन्स उपलब्ध असल्यामुळे तिथे ज्या काही महाराष्ट्र सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत, त्यांना ते लाभ घेता येतो। परंतु नवी मुंबईमध्ये या आमच्या मच्छीमार महिलांना लायसन्स नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारचं किंवा केंद्र सरकारचा लाभ घेता येत नाही। म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की मुंबईच्या धर्तीवर आपण आम्हाला लायसन्स इश्यू करा, जेणेकरून त्या महिलांना त्याचा उपयोग होईल, जेणेकरून ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या योजनेचा त्यांना फायदा होईल। आज आयुक्त बांगर साहेब यांनी आम्हाला सांगितलं की दादा, निश्चित आम्ही ह्याचा तुम्हाला लायसन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर आपल्याला लायसन्स इश्यू केलं जाईल। वहीं सारी मछली विक्रेता महिलाओं ने भी मनपा के लिए लाइसेंस दिलाने की पहल करने वाले रमेश दादा पाटिल और युवा नेता एडवोकेट चेतन पाटिल के प्रयासों की सराहना की। उन्होंने विश्वास जताया कि लाइसेंस मिलने से उन्हें तमाम सरकारी योजनाओं का लाभ भी मिल सकेगा। उपास मारीची पाली न येता त्यांनी सांगितलं, ही माझी ताई आहे, ही माझी भगिनी आहे, हिच्यावर मी उपास मारीची बारी आणणार नाही। आमच्या पाठी उभं राहून त्यांनी आज आमच्या पाठीचे खरोखर सक्सेस करून दाखवलं। हा आमचा दादांच्या बद्दल मोठा अभिमान आहे, हा कोळ्यांचा अभिमान आहे, हा भूमिपुत्राचा अभिमान आहे। आज एवढे वर्ष झालं, मग कधीच कोणी सहकार्य केलं नव्हतं, पण दादा जेव्हापासून मला सहकार्य करतात तर आमच्या सगळ्या समस्या निघून जातात। आज 26 मार्केट आमची ओसर पडलेली, पण दादाच्या सहकार्याने आम्हाला, म्हणजे दादांनी लढा केला म्हणून आम्ही त्यांना हे केलं, मदत केली त्यांनी आम्हाला, म्हणून आज आमचं ते मार्केट गेलं, आज आमचं चांगलं झालं। कारण रमेश दादा आणि चेतन दादा याने खरोखर आपल्या नवी मुंबईचं कोळी समाज हा एक पोरका झाला होता, त्यांना कोण बघायला नव्हतं, पण आज त्यांच्या रूपाने, म्हणजे वडिलांच्या आणि मुलांच्या रूपाने एक आम्हाला कोळी समाजासाठी, आगरी समाजासाठी, मच्छी आमच्या मच्छीमारांसाठी एक नेता भेटला आहे। आज आम्ही ना त्यांच्या रमेशदादा पाटलांच्या आणि चेतनदादा पाटलांचा आभारी आहोत। येत आमच्या कार्यक्रमासाठी येतात, नारेपणासाठी येतात, कोळी आगरी महोत्सवासाठी येतात, आम्ही हे करणार ते करणार, पण कोणी पण आता याच गोष्टीला ना जवळजवळ 20 वर्ष झाली, पण आतापर्यंत कोणी केलं नाही। ते आम्हाला चेतनदादांनी करून दाखवलंय, आमच्यासाठी एक विधीसाठी आणि नारली प्रमेयसाठी त्यांनी एक मोठा भव्य मोठा स्टेज उभा करून दाखवलेला आहे। तिथं त्याच जागेवरती जवळजवळ आमदार खासदार किती इथं येऊन गेले असे, मुख्यमंत्री येऊन गेले, तर काय कुणाचा तिथं थान ठिकाण लागलेला नाही। तेच काम आमच्या चेतनदादांनी करून दाखवलेलं आहे, याचा आम्ही खूप खूप आभार आहे। इस अवसर पर युवा नेता एडवोकेट चेतन पाटिल ने कहा कि महानगर पालिका अधिनियम में स्थानीय मछुआरों और मछली विक्रेताओं को लाइसेंस देने का प्रावधान है, जिसे हमने मनपा आयुक्त को दिखाकर
मछुआरों के लिए लाइसेंस की मांग की है। चेतन पाटिल ने उम्मीद जताया कि जल्द ही सभी मछली विक्रेताओं को उनका लाइसेंस मिल जाएगा। कोविड की सुद्धा परिस्थिति गेल्या एक दीड वर्षापासून भयंकर आहे, त्यामध्ये त्यांचा व्यवसाय सुद्धा झाला नव्हता आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आज लायसन्स असले तर शासनाचे फूल न फुलाची पापडी म्हणून कंपन्सेशन भेटलं जातं, त्यामुळे आम्ही आज हे लायसन्स आयुक्तांना पुन्हा एकदा रिमाइंड करायला आलेलो आहोत। तर मी त्यांच्यासाठी आज दाखवायसाठी हे मुंबई महानगरपालिकेचे लायसन्स घेऊन आलेलो आहे की लायसन्स कसे मिळतात हे मासेमारी महिलांना। त्याचबरोबर बरोबर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा हे जे लायसन्स इश्यू केलेले आहेत एवढे भरघोस जे कोळी महासंघाच्या आमदार रमेश दादांच्या प्रयत्नांनी झालेले आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही त्यांना हे दाखवलं की तुम्हाला महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल ॲक्टच्या कलम 386 प्रमाणे म्युन्सिपल कमिशनरला अधिकार दिलेले आहेत। ते अधिकारांचं आज आम्ही त्यांना स्पष्ट सेक्शन दाखवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्त महोदयांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि प्रॉमिसही केलेलं आहे आणि आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल ॲक्ट 1949च्या अनुषंगाने कलम 386 प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकासुद्धा आपल्या सर्व 26 अधिकृत मार्केटमध्ये लायसन्स या महिलांना इश्यू करेल। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।